ठाणे शहरात वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता नाहीशी झाली असून रहदारीच्या या समस्येला गेली अनेक वर्ष ठाण्यात सत्ताधारी असलेलेच जबाबदार आहेत असा आरोप भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांनी शिवसेनेचं नाव न घेता केलं आहे. ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन भाजपानं सुरू केलेल्या ट्रॅफिक तणावमुक्त ठाणे या स्वाक्षरी लोकाभियानाचा प्रारंभ शनिवारपासून करण्यात आला. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ सहस्त्रबुद्धे बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू विषयक अनेक विषयांकडे पाठ फिरवलेल्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असा टोलाही शिवसेनेला लगावला. ठाणे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दररोज वाहतूक कोंडी होतीये. ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी मेट्रो आणि कोपरी पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत शहरातून जाणारी अवघड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करावी. तसंच भाईंदर भिवंडी ते उरण आणि उरण ते भिवंडी भाईंदर वाहतुकीसाठी ठाणे शहराला वगळून पर्यायी माध्यम आणि मार्ग विकसित करावेत आणि वाहतुकीचा जात सहन करणाऱ्या ठाणेकरांना मुंबईत जाता येता भरावा लागणारा टोल पूर्णपणे माफ करावा इत्यादी मागण्या भाजपाच्या वतीनं करण्यात आल्या. वाढती वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे अपघात तसंच वाढत्या प्रदूषणाविरोधात भाजपाच्या वतीनं राष्ट्र उपाध्यक्ष खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात रेल्वे स्थानकासह इतरत्र 15 ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून ठाणेकरांनी वाहतूक कोंडीविषयी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तर रहदारीच्या या समस्येला वर्षानुवर्ष राज्य करणारेच कारणीभूत असून हा प्रश्न त्यांनी विपरीतपणे हाताळल्यानं किंबहुना वाहतूक विषयक प्रकल्पच आणले नसल्यानं आजची ही भीषण परिस्थिती ओढवल्याचं सहस्त्रबुद्धे म्हणाले. मिस्ड कॉल द्या, ट्रॅफिक अभियानात सहभागी व्हा या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊनही ठाणेकरांना जास्तीत जास्त सहभागी होता येईल असं आवाहन सहस्त्रबुद्धे यांनी केलं आहे.